काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांना खुश केलेलं आहे. संकटात आलेल्या साखर उद्योगासाठी केंद्र सरकारनं 4,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2.5 पट अनुदान, तसंच कारखान्यांना 50 लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांना वाहतुकीसाठी अनुदान मिळणार आहे. यापूर्वी जूनमध्ये 8,500 कोटींचं पॅकेज देण्यात आलं होतं. त्यानंतर जाहीर करण्यात आलेलं हे यंदाच्या वर्षातील दुसरं मोठं पॅकेज आहे. सर्व शेतीमालाचे भाव गडगडले असताना बेदाण्याच्या दरानं मात्र चालू आठवड्यामध्ये चांगलीच उसळी घेतली आहे. प्रति किलो 175 रुपयांवरून थेट 265 रुपयांवर जाऊन तो स्थिरावलाय. मागील 2-3 वर्षांनंतर प्रथमच बेदाण्यानं 200 रुपयांचा टप्पा पार केलाय. नुकत्याच झालेल्या पंढरपूरच्या सौदे बाजारात एकाच दिवशी 300 टन बेदाण्याची आवक झाली. सौदे बाजारात उच्च प्रतीच्या बेदाण्याला उच्चांकी 265 रुपये प्रति किलो दर मिळाला. कमी प्रतीच्या बेदाण्याला 100 ते 150 रुपये तर सरासरी किलोला 220 रुपयांचा भाव मिळाला. सध्या सण आणि उत्सवाचे दिवस सुरू आहेत. तोंडावरच दिवाळी सण आला आहे, त्यामुळे घाऊक आणि ठोक बाजारात देखील बेदाण्याला चांगली मागणी वाढली आहे. वाशिम जिल्ह्यात जलसंधारण कामाची सुरुवात झाली आहे. सुजलाम सुफलाम वाशिम यासाठी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. मंगळूरपीर तालुक्यातील घोटा इथं सरपंच नंदू गावंडे यांनी शिवार फेरी काढून ग्रामस्थांना जलसंधारण कामाची माहिती दिली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी 54,359 अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये योजनेसाठीची सोडत झाली. शिवाय पाऊसही बेपत्ता असल्यानं प्राप्त अर्जानुसार यंदा या 3 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड होईल का हा खरा प्रश्न आहे. बारामती तालुक्यात खूपच कमी प्रमाणात पाऊस झाल्यानं खरीपाचा हंगाम वाया गेलाय. काही प्रमाणात पडलेल्या पावसावर रब्बीच्या हंगामातील ज्वारीच्या पेरण्या जिरायती भागात सुरू झाल्या आहेत. या पेरण्या केवळ येणाऱ्या पुढील काळात पाऊस पडेल या आशेवर शेतकरी ज्वारीच्या पेरण्या करत आहेत. पेरण्यानंतर जर पाऊस आला नाही तर रब्बीचा देखील हंगाम वाया जाणार आहे. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शाश्वत शेती तंत्रज्ञान या मॉडेल प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ करण्यात आला आहे. 8 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत 5 राज्यातून 20 कृषी विस्तार अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित झाले आहेत. नवीन पिढीसाठी विषमुक्त अन्नधान्य निर्मितीसह गाव पातळीवर प्रक्रिया तंत्र अंगीकारणं आवश्यक असल्याचं मत कुलगुरू डॉक्टर भाले यांनी यावेळी व्यक्त केलं. बारामती तालुक्यात शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच फळबागांची शेती मोठ्या प्रमाणात करत आहेत. पेरूच्या बागांना वातावरण पोषक मिळाल्यानं पेरूची झाडं बहरली आहेत. पेरूला चांगला दर असल्यानं पेरू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील 4थ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील पाहोळेतर्फे आळते इथं अळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांना करून दाखवलाय. शेवटच्या सत्रात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कमीत कमी भांडवलात तसंच शेतातील काळी कचऱ्याचा वापर करून आर्थिक उत्पन्नाचा चांगला पर्याय या माध्यमातून दाखवून दिला. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यात नवीन 5 गटांच्या क्लस्टरसाठी प्रादेशिक परिषदेची निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक संस्थांनी 29 सप्टेंबर 2018 अर्ज हे आत्मा कार्यालयामध्ये सादर करणं आवश्यक आहे. कमीत कमी 10 स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता असणं अनिवार्य आहे, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गौसाने यांनी सांगितलंय. ऊस उत्पादकांना यंदाच्या गळीत हंगामामध्ये FRP पायाभूत उतार्यात 0.5% घट केल्यानं प्रतिटन सरासरी 137 रुपयांचा फटका बसणार आहे. यापूर्वी पायाभूत उतारा हा 9.5% होता, त्यात वाढ करून आता तो 10% करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामाचा विचार करता 10% सरासरी उतार्याला 2,750 रुपये अधिक पुढील 1% उतार्यास 275 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी 9.5% उतार्याला 2,750 रुपये अधिक पुढील प्रत्येकी 1% उतार्यास 275 रुपये दर मिळत होता.
यंदाच्या गळीत हंगामामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना वैधानिक उचल सरासरी 2953 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहेत. त्यातून वार्षिक ताळेबंद जाहीर होत असून कारखान्यांचा लेखाजोगा मांडला जातोय. तर थकीत रक्कमा व्याजासहित वसूल केला जाणार असल्याचे संकेत आतापासूनच साखर आयुक्तालयाला मिळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे खरीप पिकांची नुकसान भरपाई तातडीनं द्यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे. सरकारनं तात्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश द्यावे आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा जिल्ह्यात शिवसेनेकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी विजयराज शिंदे यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बाळापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतमालाची खरेदी हमी भावानं करण्यात यावी, बोंडअळीच्या अनुदानाचं वितरण करण्यात यावं, त्याशिवाय पीक विमा न काढणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 50% विमा रक्कम द्या या मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना यावेळी देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या सभेवरून वातावरण तापलंय. गेल्या काही सभांचा अनुभव पाहता आणि सत्ताधारी गटांकडून सभा गुंडाळण्याची होत असलेले प्रकार लक्षात घेता यांना गोकुळ बचाव कृती समितीनं सभेपूर्वी 24 तास आधी सभा मंडप पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी मागणी केली आहे. सर्व सभासदांना बसण्यास पुरेशी जागा मिळावी, बाहेर पडण्यास पुरेशी जागा उपलब्ध असावी या देखील मागण्या करण्यात आल्या. ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वाशिम जिल्ह्याला 42,33,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट प्राप्त झालंय. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आत्तापासूनच सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. सध्या मूग उडदाचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्दैवानं कुठल्याच बाजारात मूग उडदाला हमीभावा इतकाही दर मिळेनासा झालाय. त्यामुळे सरकारनं तातडीनं हमीभावानं खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते. दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत.